आला ट्वीट से क्या अपना चाट है उलाय आनंदी आपल्या बायको नवऱ्याला नावानी हाक मारत नाही माहित नाही तुला अच्छा पर तसं पाहिलं तर आपल्या लग्नाआधी परक्या मुलीला बायको भी नाही म्हणत मी पण परक्या मुलीला ना पण आनंदी तू तर माझी आहेस याच नाही मागच्या जन्मापासून माझी बायको असतो जर तसं असेल तर या कोर्ट कचऱ्या कशा पाय करतोयस आणि जर मागच्याच जन्मात आपलं लग्न झालं असेल तर मग या येळी लग्नाचा खर्चच नको ना वीर आनंदी मला माहितीये बोलण्यात तू मला नक्कीच हरवू शकणार नाहीस म्हणूनच म्हणते नको तो चहा आणि नको ही चर्चा वीर तुला तो चहा हवा होता मी आणते आनंदी मला चहा नकोय तू हवीस डोळे बंद कर वीर साहेब आम्हाला तुमची लक्षणं काही बरी दिसत नाही राणी सरकार तुमच्या राजाने तुमच्यासाठी एक सरप्राईज आणले ते त्यांना तुम्हाला द्यायचंय म्हणून मी म्हणतोय की डोळे बंद करा प्लीज मी डोळे बंद करीन पण डोळे बंद केल्यानंतर तू ती हातात केनातली घाणेरडी पाल वगैरे दिली ना मी आनंदी आनंदी मी काय लहान आहे का आता आता कर ना डोळे बंद करते ना केले का ग अगं हातात सरप्राईज ठेवल्यानंतर डोळे उघडायचे असतात उघड आता डोळे हसतेस काय पाहिलं शेवटी म्यात तुला तुझं सरप्राईज दिला आणि शेवटी तू माझेच डोळे उघडण्याची वाट पाहिलीस ना झालं मजा आली ना मला सरप्राईज झालं आता बघ ना त्या पिशवीत काय अरे हो मी आनंदी माझ्या मते ना याला साडी म्हणतात ते ठाव आहे मला पर असली कसली साडी का आनंदी का झालं मी माझ्या आवडीने आणली खूप मनापासून आणली आहे साडी तुझ्यासाठी हा म्या हे नेसणार नाही हा हर देवा कापड हाय की नाही हे बी ठाव होत नाहीये आनंदी मला ते काय माहिती नाही मी खूप आवडीने आणली तुझ्यासाठी ही साडी आणि तू मलाही आत्ताच्या आत्ता नेसून दाखवणार आहेस वीर कुणी पाहिलं तर आनंदी कोण बघणार आहे
माझ्या घरीत कोणी येणार नाही, पटकन निसून दाखव मला. हा पर यावर मॅचिंग ब्लाउजच नाहीये. मला माहिती होत तू असंच काहीतरी कारण करणार, म्हणूनच यावरचा मॅचिंग ब्लाउज घेऊन आलोय मी. आता आनंदी कुणीही पाहणार नाही. हे बघ, या खोलीत असून कोण येणार आहे? उगाच काहीतरी कारण करू नकोस. तू ही साडी नेसणारेस म्हणजे नेसणारेस. हे बघ, तू जरी साडी नेसली नाहीस ना तर मग मी इथून जाणारच नाही. आणि जोपर्यंत तू इथनं जाणार नाहीस तोपर्यंत मी ही साडी नेसूच शकणार नाही. म्हणजे थँक्यू आनंदी. बर, वेळ नको लावस, लवकर निघ साडी, मी बाहेर थांबतो. लवकर. हे बघ नारायणी, तू तुझ्या आईबद्दल आता मला जे काही सांगितलंस त्याचं मला काहीही वाटलेलं नाही. बाबा पण मम्माने काहीच खाल्लेलं नाहीये. आजपर्यंत लोकांचे मेंदू खाल्लेत ना तिने, कितीतरी आयुष्यभर पुरतील तिला. का असे वागताय तिच्याशी? या आधी कधीच असे वागला नव्हता. ती सुद्धा आजपर्यंत कोणाशी या थराला जाऊन कधी वागली नव्हती. तिच्या या कृत्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. बाबा तिला तुमची गरज आहे आता. मलाच माहितीये मला, पण मी तिला माफ करणार नाही. बाबा मी तुमच्याकडे जास्त काही मागत नाही, फक्त एकदा तिच्या खोलीत चला, तिला औषधं घ्यायला सांगा. ती तुमचा शब्द नाही मोडणार. मी येणार नाही. बाबा जर तुम्ही असंच वागलात ना तर मम्मा कधीच बरी नाही होणार. चांगलंच आहे की मग, ती जर अशीच अंतरुणावर पडून राहिली ना तर या घराचं भलं तरी होईल, घराचंच काय गावाचंही भलं होईल. बाबा मी तुमच्या समोर हात जोडते. नारायणी बस झालं तुझं रडणं. आता त्या दोन्ही भावांना जीवे मारण्याची सुपारी देणारी बाई आहे ती. कारण नसताना माझ्या एका मुलीच्या जीवावर उठली आणि स्वतःच्या हट्टापायी दुसऱ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ करते. बाबा मागे काय झालं या विषयावर बोलण्याची ही वेळ नाहीये. अगं हीच तर वेळ आहे. आत्ता तिला कळायला लागलंय खरा त्रास काय असतो ते. तुम्हाला काय एवढा असतो आनंद झालाय? कारण असुरी वृत्तीच्या तुझ्या आईला तसाच असुरी त्रास होतोय म्हणून. अगं जिला जीवे मारण्याचा तिने प्रयत्न केला होता ना तिच्याच सांगण्यावरून ती आज या घरात आहे. मग त्याच मुलीच्या सांगण्यावर मम्माला औषधं घ्यायला सांगा ना बाबा. बस खरं तर बोलणार नव्हतो, पण ऐक, उद्या समजा तुझी आई मेली तर तिच्या अंत्यसंस्काराला देखील मी येणार नाही. बाबा काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी. आणि ऐक, पुन्हा जर सरस्वती हा विषय घेऊन माझ्या खोलीत आलीस तर ह्या खोलीचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. निघतो इथून. तुझ्यात झालो ए प्रिये,
प्रेमात धुंद झालो हे प्रिये श्वासात तू हृदयात तू माझीच तू हे प्रिये बघता तुझात झालो हे प्रिये प्रेमात धुंद झालो हे प्रिये होता वीरच्या बोर वीर आता थांबच मी तुला पाऊस देणार नाही चांगलं दिसतंय कापड पण चांगलं आहे आजकाल फॅशन म्हणून काय पण चालते तात्या जाणार आता बरं तुम्ही काय जेवायला येणार नाही का तोरलं चिरंजीव कुठे गेलं तो असेल ना इथे कुठेतरी असेल म्हणजे
होती है भी तुम्हारा ठाव नहीं हुए नहीं ना बर चला सासूबाई तुम्हाला पण बोलवते चला बरोबर जाऊ चल तुम्ही होता का पुढं या येते ना मागून मी का म्हणतो सर काय झालं काय चुकतोय का आमचं नाही अजिबात नाही तात्या मी है वीर कोने का विचारते है दारूगढ़ है का तू अशी चादर का गुंडाळीस तू ना ते तात्यांना जाऊन विचार तात्या आले होते इथे वीर तू एकलीला सोडून कशा पाय गेलास मला तुला ठाव आहे का इथं काय झालं मी कुठेही नव्हतो गेलो मी तर माझ्या आनंदीची वाट पाहत होतो आणि माझी आनंदी आता खूप सुंदर दिसते माहितीये तुला नाही था मग एकदा स्वतःला माझ्या नजरेने बघ आजपर्यंत स्वतःला ओळखलं नसशील तेवढं ओळखशील तू स्वतःला आजपर्यंत दिसली नसशील इतकी सुंदर दिसतेस वीर मला जायला हवं मग मी काय करू जाऊ शकतोस तुझ्या नजरेने जखडून ठेवलंय त्याचं काय करू मी तुला नजरेने जखडून ठेवलंय की तू मला साय
जायची इच्छा आहे, निघतच नाहीये रे. मग कशाला जातेस? नको ना जाऊस आनंदी, बस आज इथेच थांब, इथेच राहा, आईच्या खोलीत राहावं तर. प्लीज आनंदी, मला मला सोडून नको ना जाऊस. अजून घटस्फोट नाही ना झाला? जेव्हा या घरात येईल ना तेव्हा हक्कानच येईल. धान्याचं माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलात तुझी पत्नी, तात्यांची सून, गजाची वहिनी आणि ललिता काकूंची मुलगी. पिंजरा